आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम मंत्रालयामध्ये बघायला मिळत आहेत. मंत्रालयामध्ये केवळ 4% कर्मचारी हजर आहेत, त्यामुळे संपामध्ये 96% कर्मचारी सहभागी झालेले आहेत असं सध्याचं चित्र आहे. आजपासून 3 दिवस हे सगळे कर्मचारी संपावर असणार आहेत. अवघे 4% कर्मचारी कामावर आलेले आहेत, तर सरकारनं मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा दिलेला आहे, पण त्याचा काहीही परिणाम या संपकऱ्यांवर झालेला दिसत नाही आहे. 96% कर्मचारी आज गैरहजर आहेत. याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. दीपक, सरकारनी मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देऊन सुद्धा त्याचा कुठलाही परिणाम या सगळ्या कर्मचाऱ्यांवर झालेला दिसत नाही आहे, काय चित्र दिसतंय मंत्रालयामध्ये सध्या? निश्चित अमोल, सरकारच्या इशाऱ्याचा कुठलाही परिणाम आजच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या संपावर झालेला नाहीये. कारण 96% कर्मचारी हे मंत्रालयात गैरहजर आहेत आणि केवळ 4% उपस्थिती मंत्रालयात आहे. सकाळी तर अशी परिस्थिती होती की अनेक विभागांचे दरवाजे उघडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नव्हते, कारण चतुर्थ आणि तृतीय श्रेणी जे कर्मचारी आहेत ते या संपात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे दरवाजाची मंत्रालयातल्या विभागांच्या दरवाजाची कुलप उघडायची कोणी हा खरा प्रश्न होता. काही अधिकारी जेव्हा आले तेव्हा त्यांनी या किल्ल्या मागून घेतल्यानी हे विभागाची दारं उघडली गेली, परंतु विभागात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या ज्या खुर्च्या आहेत त्या रिकाम्या दिसत आहेत आणि अनेक विभागांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट आहे. अगदी किरकोळ प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते हजर आहेत. जी आकडेवारी आपल्याला मिळते त्यानुसार 8,860 कर्मचारी गैरहजर आहेत, तर केवळ 354 कर्मचारी जे आहेत ते मंत्रालयात उपस्थित आहेत. बहुतांश कर्मचारी मंत्रालयात आले सुद्धा परंतु त्यांनी कामाच्या ठिकाणी हजर न राहता मंत्रालयाच्या बाहेर उपस्थित राहणं पसंत केलं. तर सकाळी मंत्रालयाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं सुद्धा केली आपल्या विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात. त्यामुळे पहिला दिवस जो आहे मंत्रालयातला संपाचा यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल.